चिकू मिकी चिंग चैंग हे काय गौड बंगाल आहे? चीनी पोरगी आहे की काय? नाही दोस्तानो, ती कोण आहे ते सांगतायत स्वतः लेखिका विजयाताई। चिकू मिकी चिंग चैंग। बाल दोस्तानो, तुम्हाला वाटतं की नाही कधी की आपल्या दोन खणी घराऐवजी आपला राजवाडा असावा? वाटतं ना? द्याटाळी मग तुमचं आमचं जमलं बरं का दोस्त लोक? मी लहान होते ना तेव्हा मला सुद्धा राजवाड्यात राहावंसं वाटायचं, रथातून फिरायला जावंसं वाटायचं, चांदीच्या ताटात सोन्याच्या चमच्यानं किंवा सोन्याच्या ताटात चांदीच्या चमच्यानं जेवावं असं सुद्धा वाटायचं। पण कसं काय दोस्तानं, आई स्टीलच्या ताटात जी आमटी पोळीनी भाजी देईल ती खाऊन डब्बल डेकर बसनं पाठीवर दप्तर घेऊन मी शाळेत जायची। पण मग मी एक गंमत करायची, बसमध्ये वरच्या डेकवरची जागा पकडायची आणि झपकन डोळे मिटून घ्यायची की झाला लगेच ट्रेलर सुरू। राजवाडा, रोथ, पंचपक्वान्न, चांदीचा चमचा, सोन्याचं ताट आणि मी राजकुमारी विजया देवी। वा वा वा। मग कंडक्टर टप्पू मारून आठवण करून द्यायचा, बेबी उठो तुम्हारा स्टॉप आया, बस रुकेगी नाही ज्यादा। मी नाईला जाणं डोळे उघडायची, लाल बस, खाकी दप्तर, निळा गणवेश, च्या आपण कुठल्या राजकुमारी विजया देवी, बस से जाने वाली आणि बस मधून उतरून पायी पायी स्कूल में रखडणे वाली। माणसाचं असंच असतं बरं का बाल दोस्तानो, आपल्याकडे जे आहे ते नक्को वाटतं आणि आपल्याकडे जे नाही ते हव्व हव्वस वाटतं, अगदी खूपच। चिकुमिकी चिंचांगचं सुद्धा अगदी असंच होतं। इंदोरला सरदार कीर्तिकरांचा वाडा होता, काय थाट सांगू तिथला दोस्तानो, सोन्याचं पाणी दिलेले दरवाजे, वाड्याच्या छपरावर चक्क तुर्रेदार पिसारेदार मोर, दिंडी दरवाजापाशी सुंदर अंबारी असलेला हत्ती, हा भला मोठा दिवाणखाना, छताला नक्षीदार काचेची भव्य झुमर आणि भिंतीत मोठे मोठे सुंदर बिलोरी आरसे, इकडे सेवक तिकडे सेवक। सरदार कीर्तिकर मोठे रुबाबदार होते, पांढऱ्या शुभ्र झुपकेदार मिशा, कपिलदेव एवढी उंची, गोरे गोरे पान आणि आवाज भरदार। त्यांचा दरारा मी काय वर्णावा दोस्तानो, अख्खं शहर त्यांना राजमान्य राजश्री बलवंतराय सरकार एवढ्या मोठ्या लांब लचक नावानं हाक मारायचं। राजमान्य राजश्री बलवंतराय सरकार, यांचे सुपुत्र राजमान्य राजश्री हर्षवर्धन सरकार, खासगीत लोक यांच्या नावाचा शॉर्ट फॉर्म करायचे, कसा सांगू, रारा बस रारा बस आणि रारा हस रारा हस, आहे की नाही मजा। त्यांचे कारभारी होते खासे रावसाहेब काशीनाथ जुकर, तर लोक खासगीत त्यांना खारा काजू म्हणायचे। तर रारा बस यांची एक नात होती आणि ती रारा हस यांची कन्या होती मिलन। किती गोड नाव आहे ना बालदोस्तांनो। मिलनला चिंगम खायला फार म्हणजे फार आवडायचे, तिच्या खिशात चिंगमची पाकिटं असायचीच असायची। खायला म्हणजे जेवायला बसायच्या आधी, नंतर, आधे, मध्ये चिम चिम चिंगम। रारा बस, रारा हस, खारा काजू सगळे तिला चिंगम पुरवायचे। पण कसे? घोड्यावर रपेट मारशील 5 चिंगम, तिरंदाजी उत्तम करशील 1/2 डझन चिंगम, असे। मिलन पण चिंगम मिळवण्यासाठी खूप चांगली चांगली कामं करायची, विद्या शिकून घ्यायची। तशी मिलन खूप चांगली मुलगी होती बरं का बाल दोस्तानो। पण दोस्त लोक मिलनला नुसतं मिलन म्हणून हाक नाही बरं का मारायची, तिचे आजोबा राजमान्य राजश्री बलवंतराय सरकार, आपले रारा बस यांना ते मुळीच म्हणजे अजिबात आवडायचं नाही। तिला ते कशी हाक मारायचे सांगू, चिरंजीव कुमारी मिलन, आणि तिचं लक्ष नसलं तर मग हाक मारायचे, अहो चिरंजीव कुमारी मिलन कीर्तिकर, अशी गंमत बरं का। रारा बस आणि रारा हस यांची तिच्यावर खूपच माया होती, तिला रोज सकाळी एका मोठ्या टबात अत्तर पाणी, गुलाब पाणी आणि चंदनी साबण घालून दोन सेविका न्हायला घालायच्या, मग तिचे केस ऊद आणि सुगंधी वाफेनं वाळवण्यात यायचे, नंतर चांदीच्या पेल्यात बदाम पिस्ते काजू बेदाणे घातलेलं आटीव दूध, त्यावर केशर काड्या, यमी यम यम, तोंडाला पाणी सुटलं ना, मग घोड्यावर रपेट, लगेच त्याबद्दल चिंगम, त्यानंतर लगेच धनुष्यबाण,
याने की तीरंदाजीच शिक्षण. लगेच त्याही बद्दल चिंगम. आता खर तर रॉकेट आणि हेलिकॉप्टरचं युग, पण रारा बस आणि रारा हस यांचा आपला हट्ट. चरणजीव कुमारी मिलन कीर्तिकर हिला परंपरागत चालत आलेल्या सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजेत. बिचारी मिलन, तिच्या बरोबर शीलवती, गुणवती, सत्यवती या तीन कन्या फक्त खेळायला, अभ्यास करायचा एकटीनं. ती आणि तीन शिक्षक, एक भाषा विषयाचे, एक विज्ञानाचे आणि एक गणिताचे. इतिहास आणि भूगोल स्वतः दस्तूर खुद्द आजोबा. आपले रारा बस घेत अभ्यास सुद्धा मिलन का करायची? का सांगा बघू, कळलं? करेक्ट. चिंगम खायला मिळावे म्हणून बरं का दोस्तांनो सगळा सगळा खटाटोप त्या चिंगमसाठी असायचा. मध्ये पंचपक्वान्नांचं जेवण, मग सायंकाळी परत घोडा रपेट. प्रत्येक चांगलं काम केल्यावर मिळणारा चिंगमचा रतीब तिचे खिसे भरून टाकीत असे. रात्रीचं जेवण झाल्यावर ती मऊमऊ उषा एकावर एक सात गाद्या असलेल्या भल्या मोठ्या पलंगावर झोपे. काय चैन आहे ना बाल दोस्तानो. आपण बुवा त्या सात मऊ गाद्यांचा पलंग उड्या मारून मारून गुदळला असता अगदी. पण नेमका या सगळ्या गोष्टींचा मिलनला, आपल्या चिरंजीव कुमारी मिलन कीर्तिकरला अगदी कंटाळा कंटाळा आला होता. या सुंदर सापळ्यातून तिला बाहेर पडायचं होतं, पण कसं तेच मुळी तिला समजत नव्हतं. मिलनला आई नव्हती, आजीही नव्हती. आपलं दुःख तिनं रारा बसना सांगायचं ठरवलं खरं, पण त्यांच्या पांढऱ्या शुभ्र मिशांचा झुपका पाहून तिनं ते गपकन पोटात गिळून टाकलं. असं जरी असलं तरी पळून जायचा विचार काही तिच्या मनातून बाजूला झाला नव्हता. विचार करत होती ती, मिलन देवी. भव्य दरवाजाच्या दिशेनं तिला कुणीतरी हाक मारली. ओ हो, धोबी दादा. हा तिचा लाडका मित्र होता बरं का दोस्तानो. कितीदा सांगितलंय मी मला मिलन देवी म्हणायचं नाही म्हणून. अहो, लोकांच्या देखत मिलन देवी, आपल्या तुपल्यात आपलं मिलन. काय, धोबी दादा हळूच म्हणाले, खारा काजू तेवढ्यात विलन सारखा तिथे टपकलाच. वर विचारतो कसा? काय चाललंय? मिलनला त्याचा खूपच राग आला. ती नाक फुगवून म्हणाली, काय नाही, माझा गुलाबी झगा मला द्यायला आले धोबी दादा. मग तो शीलवती, गुणवती किंवा सत्यवती घेईल? कशाला, स्वावलंबन हा प्रगतीचा पहिला सोपान आहे असं खुद्द राजमान्य राजश्री बलवंतराय सरकार म्हणतात म्हंटल. असो का? खारा काजूचं तोंड भोकाच्या थालीपीठासारखं झालं. आता तेच म्हणतात तर ठीक आहे. खारा काजू आला तसा बडबडत निघून गेला. धोबी दादा आणि मिलन खूप खूप हसले, अगदी डोळ्यात पाणी येईपर्यंत त्यांनी कितीतरी गप्पा मारल्या. धोबी दादाच्या धोबी घाटावर कपडे कसे रपारप आपटून गाणी म्हणत धुतले जातात ती गंमत तर मिलनला प्रत्येक वेळी नवी वाटायची. म्हणानं धोबी दादा ते गाणं, तिनं लकडा लावला. धोबी दादा सुद्धा रंगात आले, गायला लागले. रॅप 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 रॅप, आपट 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 आपट, साप 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 साप, कापड धपट कापड धपट, खास 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 खास, साबण साबण, फास 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 फास, फेसाचे कण, रप 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 रप, सप 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 सप, खास खास फास 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 फास, खास खास, कापड झाली लख 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 लख, तार्या वाणी चक 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 चक, रप 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 रप, आपट आपट, सप 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 सप, कापड धपट. मिलन धोबी दादा बरोबर टाळ्या पिटीत होती, मध्ये साथ सुद्धा देत होती. चला मिलन देवी, बाकी दालनातून कापड गोळा करायची मला. धोबी दादा उठले, पार पलीकडे गेले आणि मिलनच्या डोक्यात एक भन्नाट आयडिया आली बरं का. धोबी दादाच्या सायकलला एक पेटारा अडकवलेला असे, कपड्यांनी खचाखच भरलेला. सरदार कीर्तिकरांच्या भव्य प्रासादातले सगळे कपडे ते. धोबी दादा दुसऱ्या दालनात कपडे गोळा करण्यासाठी गेला तशी मिलन हळूच चोर पावलांनी त्या पेटाऱ्यापाशी गेली आणि हनुमान जंप मारून आतल्या कपड्यात गुप्त लुप्त झाली. धोबी दादा आपला या दालनातून त्या दालनात कपडे आणत होता आणि पेटाऱ्यात धडा धड टाकत होता. चादरी काय, उषांचे आबरे काय, पडदे काय, टेबल क्लॉथ काय, काय काय पडत होत मिलनच्या अंगावर, पण तिनं हुकीचू केलं नाही. एकदाची ती तीन चाकी सायकल त्या पेटाऱ्यासकट सरदार कीर्तिकरांच्या प्रासादाबाहेर पडली आणि चिरंजीव कुमारी मिलन कीर्तिकरचं मन आनंदानं थुई थुई नाचू लागलं. अंगावर पडलेले कपडे मिलनना हळूच बाजूला केले आणि मोकळा श्वास घेतला. आनंदानं टाळ्या पिटाव्या असं खरं तर तिला वाटत होतं, पण तिनं मोह आवरला. मध्येच खूप वर्दळ लागली.
सिग्नल पाशी सायकल थांबली. मिलनना अंगाभोवती दोन चादरी गुंडाळल्या आणि पेटाऱ्यातून हळूच उडी टाकली. मांजरी सारखी अलगद आणि ती धूम पळत सुटली. मध्ये चादरीत अडकून ती धाडकन पडली सुद्धा, पण तिच चादरीच बोचक असं आपलं हरणासारखं उधळलं होत. खूप वेळानं तिच्या लक्षात आलं की तिच्या पायात काहीच नव्हतं आणि तिचे पाय लाल लाल बुंद झाले होते, तरी सुद्धा तिनं पळणं टाकलं नाही. इंदोर स्टेशनच्या गजबजाटात ती एकदाची प्लॅटफॉर्मवर आली. प्रवासी, हमाल, गार्ड, विक्रेते, निरोप, किती किती माणसं, पण सगळी आपल्याच गडबडीत. तिच्याकडे कुणा कुणाचं लक्ष नव्हतं. ती चादरीचं बोचक छातीशी बाळगीत धाडकन स्टेशनात शिरली आणि कुगडीत तिनं आपलं अंग झोकून दिलं. तो डबा माणसांचा नव्हता काही, टपाल पेटीचा होता. टपालाची पोतीच्या पोती त्यात ठासून भरली होती आणि कसला तरी कुबट्ट वास तिथे भरून राहिला होता. नाकावर चादर दाबून मिलन एका पोत्यावर चढली आणि रांगत रांगत डब्याच्या कोपऱ्यात गेली. मध्येच डब्याचा दरवाजा कोणीतरी ठारकन बंद केला तेव्हा मिलनचं इवलं हृदय किती धडधडलं म्हणून सांगू दोस्तानो. गाडी आपली झुक झुक करी चालू झाल्याचं मिलनला जाणवलं आणि तिनं सुटकेचा निश्वास टाकला. त्या पोत्यांच्या वाकड्या तिकड्या राशीवर मिलन कीर्तिकर या सरदार कन्येनं अंग झोकून दिलं आणि थकलेल्या श्रमलेल्या गोड मिलनला क्षणार्धात झोप लागली, अगदी गाड. रोज मऊ मऊ एकावर एक सात गाद्यांवर झोपणारी चिमुकली मिलन त्या वाकड्या तिकड्या ढिगावर इतकी गाढ कशी बरं झोपू शकली दोस्तानो? कारण की नाही, ती खूप खूप दमली होती. माणूस खूप दमला श्रमला की त्याला वाटेल त्या जागी झोप लागते आणि खायला सुद्धा काहीही चालतं. आपल्यात एक म्हण आहे बरं का दोस्त लोक, भुकेला कोंढा आणि निजेला धोंडा. अगदी तसंच झालं होतं आपल्या या चिमुकल्या मैत्रिणीचं. ती उठली म्हणजे तिला जाग आली तेव्हा त्या बंद डब्याचं झाकण खाडकन उघडलं गेलं होतं. कुणीतरी ती पोती धडाधड बाहेर फेकत होत. धाड 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 डबा रिकामा होऊ लागला तशी मिलन आडोशाला लपली. ए बे इधर आ, ये गोणे उठाव, कुणाचा तरी आवाज वातावरणात घुमला. मिलनच्या हृदयाचे ठोके तिला ऐकू येत होते. स्टेशनवर गडबड असावी कारण त्या गोंगाटाचे आवाज मिलनच्या कानात शिरत होते. तिनं अंगाभोवती चादर गुंडाळली आणि ती झटकन खाली उतरली. ए कुणीतरी ओरडलं, पण बेभानपणे पळत सुटलेल्या मिलनला कशा कशाची पर्वा उरली नव्हती. दिखता नाही क्या? कोण कोण ओरडलं बरं? मिलननं एकदम चमकून पाहिलं. चिपरे केस, चित्रविचित्र ढगळ बुशर्ट, समोर बूट पॉलिशची छोटी अडणी आणि चेहऱ्यावर चांदण्यागत चमचमणारे दोन चमकदार डोळे. ए चद्दर, तो हसून चादरीत गुंडाळलेल्या मिलनच्या चेहऱ्याकडे बघत म्हणाला. तशी मिलन खुदकन हसली. चद्दर नाही के गणेश, मिलन, चिरंजीव कुमारी मिलन कीर्तिकर असं म्हणतात मला. मेरा नाम तेरे को कैसे मालूम? ते बघ, मिलननं त्याच्या गोंदवलेल्या हाताकडे बोट केलं. त्याचंही तिकडे लक्ष गेलं आणि दोघं हसत सुटली जोराजोरात. तू पळून आलीयस? त्यानं सरळ विचारलं. मिलनचा गोंधळलेला चेहरा पाहून त्याची खात्रीच पटली. इतक्यात की नाही दोस्तानो, झुपकेदार मिशांचा एक पोलीस दादा दान दान दांडकापटीत तिथे आला. ए त्यानं मिलनकडे गुरकावून बघितलं. भाई नाही माझी ती बारकू दादा. ताप आला तेव्हा चादरीत गुंडाळली तिला. गणेश पटकन म्हणाला. भोपळ्यासारखा गट्ट बारकू दादा गुरकावत पुढे निघून गेला. मिलननं सुटकेचा निश्वास सोडला. चल इकडे कोणाला संशय यायला नको, चल चल. गणेशनं तिचा हात धरला. मिलननं तो पटकन सोडवून घेतला. मग जा पोलिसाच्या पिंजऱ्यात, गणेश एकदम रागावला आणि पुढे पुढे चालायला लागला. मिलनला तो कळेनाच कुठे जावं ते. ती गप्प उभी राहिली. अंगावरली चादर तिनं बाजूला केली आणि त्याची गुंडाळी करून बोचक्यासारखी हातात धरली. 10-15 मिनिटात लाल लाल रंगाच्या कितीतरी बस गेल्या. पिवळ्या टपाच्या काळ्या टॅक्स्या तर उनरागत इकडून तिकडे आणि तिकडून इकडे सळसळत होत्या. सगळी माणसं वाघ पाठी लागल्यासारखी इकडून तिकडे धावत होती नुसती. मिलनला कुठे जावं तेच कळत नव्हतं. पायाला जमिनीचा स्पर्श होत होता आणि मऊ मखमली मोजड्यांची आठवण येत होती. खूप भूक सुद्धा लागली होती तिला. चालत चालत ती एका बागेपाशी आली. तिथे जवळच एक गाडी होती. शेव कुरमुरे असं बरंच काही त्याच्याजवळ होतं आणि तो गाडीवान ओरडत होता, भेल लेव भेल, टेस्टी भेल. मिलन त्याच्या गाडीसमोर आली. एक
टेस्टी भेळ द्या, ती म्हणाली. त्यानं बनवलेली भेळ मिलनला खूप खूप आवडली, पोटही भरलं. भेळ हा प्रकार तिनं जन्मात कधी खाल्ला नव्हता, नेहमी आपली पंचपक्वान्न. पैसा? भेळवाल्यानं मिलनला विचारलं. तशी ती खडबडून जागी झाली. अरे च्या, पैसे आहेत कुठे बरं आपल्याकडे? तिनं हातातली चादरीची गुंडाळी देऊ केली. ये नाही. तिनं कानातली सोन्याची रिंग काढली. ती पुढे करणार इतक्यात मागून तिचा हात कुणीतरी पकडला. तिनं चमकून वळून बघितलं. गणेश? होमीच. सोन्याची कानातली बाळी देतीस 1 रुपयाच्या भेळीसाठी? येडी का खुळी तू? त्यानं ती परत तिच्या कानात अडकवली. ए फंटूश, ये 1 रुपया लेले, इसको सताने का नाही, भाई नाही ती माझी. त्यानं भेळवाल्याला धमकावलं. आता मात्र गणेशच्या शूरपणाबद्दल तिची खात्री पटली. चल, आपणहून त्याचा हात धरत ती म्हणाली. दोघं रस्त्यानं चालू लागली. गणेश, तुला खरोखर सांगू, मी पळून आली आहे. मिलननं त्याला रस्त्यावरून चालता चालता सारं काही सांगून टाकलं. रारा बस, रारा हस यांच्याबद्दल, शीलवती, गुणवती, सत्यवती, एवढंच काय, अगदी खारा काजू बद्दल सुद्धा. चालता चालता दोघं एका शांत रस्त्याला लागली. समोर छोटस ठेंगणं घर होत, त्यावर नाव कोरलं होतं आशा सदन. इथे राहतोस तू? हो. माझ्यासारखी अजून 3 पोरं आहेत. आणि मीराबाई? ज्याचं कुणी नाही त्याची मीराबाई. बेमट्या, पक्या, हाफीज, आम्ही सगळे हितच राहतो. मला ठेवील ती मीराबाई? का नाही ठेवणार? दोस्तांनो, मिलनला इतका आनंद झाला म्हणून सांगू, तिचा हात एकदम खिशात गेला. तिला काय सापडलं असेल सांगा बघू. करेक्ट, चिंगम, मूठ भर चिंगम. ते सगळेच्या सगळे तिनं गणेशच्या हातावर ठेवले. एवढे सगळे मला? हे काहीच नाही गणेश, आमच्या इंदोरला तर मी चिंगमचा खजिना केलाय अलीबाबाच्या गुहेसारखा. रारा बस प्रत्येक चांगल्या कामाबद्दल मला चिंगम द्यायचे, म्हणायचे घ्या चिंगम कुमारी मिलन कीर्तिकर. चांगली मुलगी आहेस तू. चिकू मिकी चिंग चांग. तो तिचा हात हातात घेऊन म्हणाला. यस चिकू मिकी चिंग चांग. तो तिच्यासह गिरकी घेऊन म्हणाला. कळलं का चिरंजीव कुमारी मिलन कीर्तिकर? चिकू मी की? त्यानं विचारलं. हो, पण ते चिंग चांग. चिंगम खाणारी चांगली आपला चांगली पोगी चिंग चांग. गणेश हसत सुटला. मिलनला तिचं नाव खूप म्हणजे खूपच आवडलं. चिकू मिकी चिंग चांग. वा, चिकू मिकी चिंग चांग. दोघं हातात हात घेऊन घरात शिरली. पांढऱ्या शुभ्र साडीत एक म्हातारी पिकलेल्या केसांची आजी झोपाळ्यावर बसलेली होती. नमस्ते मीराबाई. दोघांनी हात जोडले. एवढ्यात बेमट्या, पक्या, हाफीज तिथे आले. सगळेच मिलनकडे बघायला लागले. आपली बहीण? गणेशनं हात उंचावून जोरात म्हटलं. नाव? चिकुमिकी चिंग चांग. मस्त. सगळ्यांनी तिच्याशी शेखाण केला. मीराबाई, राहू देना ही पोट्टी आपल्यात. बेमट्यानं मीराबाई जवळ बसत विचारलं. काम करशील? तिचे सुरकुतलेले डोळे मिलनवर जणू प्रेम करीत होते. तुम्ही शिकवाल? हो, नक्की. मीराबाईंनी मिलनला जवळ घेतली. चला हातपाय धुवा. पक्यानं ऑर्डर सोडली. सगळे आज्ञाधारकपणे आतल्या बाजूला गेले. हात पाय स्वच्छ धुवून जेवायची पानं वाढली. कोणी केला स्वयंपाक? चुकुमिकीने आश्चर्यानं विचारलं. मी, पक्या, बेमट्या, हाफीज सकाळी उठतो, पहाटे सगळ्यांचा स्वयंपाक करून कामाला जातो. तुम्ही पण पळून आलात? मिलननं विचारलं. तिथे शांतता पसरली. मुलांची तोंड उतरली. चुकलं का काही माझं? मिलनला फार वाईट वाटलं. नाही ग चिकू मिकी. गणेश उत्तरला. मग तुम्ही असं गप्प का झालात? आमचं कुणी नाही चिकू मिकी. आमच्या आईनं आम्हाला टाकून दिलं. रस्त्यावर सापडलेली बाळं आहोत आम्ही. चिकू मिकीला एकदम हुंकाच फुटला. इतकं दुःख दिलं आपण गणेशला, त्याच्या दोस्तांना. रडू नकोस चिकू मिकी. मीराबाई आमचं खूप चांगलं करते. आमची आई, आजी, आमचा देव सुद्धा तीच आहे. पक्या म्हणाला. कोण रे देव आहे? मीराबाई हलत डुलत आत आली. तू? चौघ एका सुरात म्हणाली. देव देव करून मला डोक्यावर चढवू नका बर, नाहीतर जेवायला सुद्धा द्यायचा नाही. देव कुठे जेवतो असं म्हणाल. आणि आमच्या तोंडात घास उतरल व्हाय मीराबाई? गणेश म्हणाला.
मीराबाई यावर गोडगोड हसली. तिचं सुरकुतलं तोंड एकदम त्या हसण्यानं सुंदर दिसायला लागलं. चला जेवून घ्या आणि पोरीला मुंबई दाखवा. आपल्या आवडीत किती पैसे आहेत? मीराबाईनं विचारलं. आवडी म्हणजे? चिकुमिकीला समजेनाच. गणेश हसला, धावत कपाटावर ठेवलेली बाहुली घेऊन आला. तिचं डोकं त्यानं उघडलं बरं का, आणि नोटा चिल्लर जमिनीवर ओतली. ही होती त्यांची आवडाबाई. रिकामी भावली नाचवत गणेश म्हणाला, चिकुमिकी ही आमची आवडाबाई. मग सगळ्यांनी शिल्लक मोजली. 153 रुपये 50 पैसे. मोप आहेत की, बस ना जा. म्हातारीचा बूट, हँगिंग गार्डन, विमानतळ, समुद्र किनारा दाखवून आणा पोरीला. बास जाताना पिठलं भाकर घेऊन जा, खाण्यासाठी फार पैसे जातील. काय? मीराबाईनं विचारलं. बरं मीराबाई, मुलं एक सुरात म्हणाली. भराभर जेवण उरकली, सगळी बाहेर पडली. तू काय करतोस पक्या? चिकुमिकीनं विचारलं. मी ना गाड्या पुसतो, 8 गाड्या आहेत माझ्या. तो अभिमानानं म्हणाला, वा फियाट मारुती एनी टोयाटो क्या क्या बताऊ, लेकिन सिर्फ पुसने की. त्याच्या बोलण्यानं चिकुमिकीला हसूच आलं. हा बेमट्या पेपर टाकतो आणि 3 घरच्या केर लाद्या करतो, पक्यानं माहिती पुरवली. आणि हाफीज तो दुधाच्या पिशव्या घालतो नेऊन सकाळी. अय्या तुमच्याकडे पिशव्या दूध देतात? नाही, गायीच देतात दूध, नाही तर म्हैशी देतात, पण ते पिशव्यात भरून वाटतात बांबेत. गणेशनं महत्वपूर्ण माहिती पुरवली. सगळी एव्हाना बसमध्ये बसली होती. वाऱ्याच्या भुरुभुरु झोतांनी चिकुमिकीचे कुरळे केस उडत होते. गणेशच्या जवळ बसली होती ती बसमध्ये. तुला ठाऊक आहे गणेश, आज मी पहिल्यांदा बसमध्ये बसले. ती म्हणाली, तुझी गाडी आहे? एक नाही, खूप. चिकुमिकी उत्तरली. तिला आपल्या गाड्यांचा ताफा आठवत होता. रारा बस, रारा हस यांचीही आठवण येत होती. पण चिकुमिकीनं आपलं मन आवरलं. ती मित्रांबरोबर हिंडत होती. सगळी म्हातारीच्या बुटातून सुई सटक सटकत होती. उड्या मारून ती खेळून खेळून दमली. सगळ्यांनी भाकर पिठलं खाल्लं, बर्फ के गोले सुद्धा खाल्ले. आणि मग लाल लाल झालेल्या जिबांनी एकमेकांना वेडावून दाखवत सगळी हसत सुटली. समुद्र किनाऱ्यावर तर फारच मजा आली. चिकुमिकी पट्टीची पोहणारी बरं का दोस्तानो, पण समुद्रात नाही, तिच्यासाठी स्पेशल तरण तलाव होता, कीर्तिकरांच्या भव्य प्रासादात बांधलेला. पण समुद्राच्या लाटा चिकुमिकीला ये ये करून जणू बोलावू लागल्या. चिकुमिकीनं पाण्यात धाडकन उडी टाकली आणि लाटांवर स्वार होऊन ती निळ्या निळ्या समुद्रात पोहू लागली. जशी काही चमचमती मासोळीच. तिचं पूर्ण समाधान झालं तेव्हा सूर्य मावळतीकडे झुकला होता. त्याचे केशरी सोनेरी किरण पाण्यावर सांडले होते आणि चिकुमिकी त्या किरणांनी नाहून निघाली होती. फार फार सुंदर दिसत होती आपली छकुली. भूक पाण्याबाहेर येताच ती ओरडली. मित्रांनी तिला भेळ काय, पाणीपुरी काय, रगडा पॅटीस काय 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 खायला घातलं. तोंडाला पाणी सुटलं ना दोस्तानो, आणि मग आपली पिठलं नि भाकरी. मग कुठे चिकुमिकीच्या लक्षात आलं की आपले दोस्त लोक पाण्यात आलेच नाहीत. त्यांनी काही खाल्लं सुद्धा नाही. काय रे, तुम्ही का नाही आलात लाटांशी खेळायला? तिनं विचारलं. तुला बघत होतो. चल काहीतरी पटेलचं कारण सांग. अगं कपडे भिजले असते, मग रात्र शाळेत कसं जायचं? पक्या म्हणाला. म्हणजे तुम्ही रात्र शाळेत जाता, अभ्यास करता? चिकुमिकीच्या डोळ्यात आश्चर्य मावत नव्हतं. हो, दिनभर काम करतो, रातचे शाळा शिकतो. बाप रे, आता लवकर घरी जायला हवं. आपली चिकुमिकी भिजली ना, बेमट्यानं आठवण करून दिली. अरे हो हो, तिला सर्दी होईल, चला चला चला. सगळ्यांनी गर्दी केली. आल्या आल्या गणेश म्हणाला, चिकुमिकी पण तू काय घालशील अंगात? त्यात काय, ती मीराबाईची साडी नेसेल. बेमट्या म्हणाला, मी की नाही गणेशची शर्ट चड्डी घालेन. वा चालेल, गणेश आनंदानं म्हणाला. मग काय बालदोस्तानो, आशा सदन मध्ये मैफलच रंगली. मीराबाईनं शेकोटी पेटवली. गणेशची शर्ट चड्डी घालून आपली चिकुमिकी चिंगचांग शेकोटीपाशीच बसली होती, गरमागरम चहा पीत. चला आता बातम्यांची वेळ झाली, बातम्या बघता बघता जेवा आणि रात्र शाळेला पळा बरं. मीराबाई म्हणाली, आज मी पण येणार तुमच्या रात्र शाळेत. अशी मुलाच्या कपड्यात? गणेश आश्चर्यानं म्हणाला. हो अशी. येऊ दे बरं. मीराबाईनं चिकुमिकीला जवळ घेतलं. बातम्या लागल्या तशी सगळी जण आपापली थाळी घेऊन टीव्ही समोर बसली. आणि काय आश्चर्य दोस्तांनो, बातम्यांमध्ये चक्क आपल्या चिकुमिकीचा फोटो झळकला.
इंदोरच्या सरदार कीर्तिकरांची नात चिरंजीव कुमारी मिलन कीर्तिकर ही एकाएकी नाहीशी झाल्यामुळे सबंध इंदोर शहरात खळबळ उडाली असून तिचे आजोबा राजमान्य राजश्री बलवंतराय सरकार यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर गिंडे मुंबईहून उपचारार्थ इंदोरला रवाना झाले आहेत. स्वातंत्र्य संग्रामात बलवंतराय सरकारांनी जी अनमोल मदत बापूजींना केली ती सर्वश्रुत आहेच. बलवंतराय सरकारांच्या तब्येतीची मुख्यमंत्र्यांनी जातीने चौकशी केली आहे. मीराबाईनं फटकन टीव्ही बंद केला. चिकू मिकी तू ती. चिकू मिकीच्या डोळ्यातून आसवांच्या धारा वाहत होत्या. बिचारे रारा बस आपल्या काळजीने आजारी पडले आणि आपण खुशाल इकडे. बाळ तू तर सरदार कन्या आहेस, आपल्या आजोबांची काळजी नाही वाटत तुला, तुझ्या चिंतेनं ते देवा घरी गेले तर. मीराबाईंच्या तोंडावर चिकुमिकीनं पटकन आपला हात ठेवला. असं बोलू नकोस ग मीराबाई, रारा बस मला प्राणाहून प्रिय आहेत, ती म्हणाली. मीराबाईनं आपली पेटी उघडली. त्यात पांढऱ्या साड्या होत्या. एका साडीच्या घडीतून तिनं 100 रुपयाच्या 2 नोटा काढल्या. मुलं आजारी पडली तर दवा पाण्यासाठी ठेवले होते, हे घे तिकीट काढून आपल्या गावाला जा पुरी, आमचा गणेश तुला पोचवी, दुनियादारी जाणतो तो, मीराबाई म्हणाली. नको मीराबाई, आपण आमच्या घरी फोन करूया, रारा बस ना बरं वाटेल, मग मला घ्यायला पाठवतील कुणाला तरी. चांगली गोष्ट आहे. गणेश आणि चिकुमिकी टेलिफोन बूथवर गेली. एसटीडी आयएसडी फॅक्स दुकानावर मोठी मोठी अक्षरं होती. चिकुमिकीनं आपला नंबर सांगितला. फोनवर खारा काजू आला नेमका. हॅलो, मी मिलन बोलतीये मुंबईहून. काय मुंबईहून? अगो इकडे राजमान्य राजश्री बलवंतराय सरकारांची तब्येत तुझ्या विना इतकी बिघडली आणि तू खुशाल मुंबईत. हे हे बरं ना या मिलन देवी. खारा काजूची रेकॉर्ड थांबवण्यासाठी मिलननं ब्रेक लावला. ऐकताय का, मला घ्यायला विमान पाठवा, मी पत्ता सांगते. तिनं चटकन गणेशच्या हातात फोन दिला. गणेशनं आशा सदनचा पत्ता सांगितला. तुमचं विमान आहे? गणेशच्या डोळ्यात आश्चर्य होत. मिलन गंभीर झाली होती. मग काय दोस्तानो, दुसऱ्या दिवशी सकाळी खारा काजू आशा सदन मध्ये हजर. चिकुमिकी, खारा काजू आला वाटत, गणेश म्हणाला. खारा काजू? कोण खारा काजू आणि चिकुमिकी कोण? खारा काजू भुवया वाकड्या करून म्हणाला. आहे आमची एक जम्मत, मिलन म्हणाली. ते गुप्पीत ती खारा काजूला कसं बरं सांगणार होती दोस्तानो. विमानतळावर चिकुमिकीला निरोप देताना गणेश हाफीज बेमटे आणि पक्याचे डोळे भरून आले. तुझी आठवण म्हणून कालची ती तुझी शर्ट चड्डी बरोबर घेतलीये मी, चिकुमिकी हळूच म्हणाली. हे घे, गणेशनं मूठ तिच्या समोर केली. आठवण, गणेशनं मूठ उघडली. काय होतं बरं दोस्तानो? चिंगम होते ते, चिकुमिकीचे आवडते. मिलनला रडूच फुटलं आणि तिनं गणेशला घट्ट मिठी मारली. बाय बाय चिकुमिकी चिंगचँग. निरोपाचे इवलाले हात हल्ले आणि जाड भिवयांच्या खारा काजूचा हात धरून नाईलाजानं चिकुमिकी विमानात चढली. तिचा इवलासा रुमाल मग कितीतरी वेळ फडकत राहिला.